नमस्कार, मी मनाली गोळे, बदलापूर विकास न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या ठळक बातम्या। कात्रपचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या बाल विकास गणपती मंडळाला गणराया 2012 हे पारितोषिक मिळाले। हा कार्यक्रम टाउन हॉल येथे संपन्न झाला। या मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र शार्दूल व त्याच्या सहकाऱ्यांनी हा आनंद बदलापूर विकास जवळ व्यक्त केला। बाल विकास मित्र मंडळ कात्रपचा राजा ज्याच्या यांच्या यांना आपल्या मंडळाला यावर्षी प्रथम पारितोषिक मिळालं आहे, ते महाराष्ट्र पोलीस आयुक्त उल्हासनगर यांच्याकडून प्रथम पारितोषिक मिळालं आहे। आणि आपण गेल्या वर्षी जे स्त्रीभ्रूण हत्यावरती डेकोरेशन केलं होतं, तर त्याच्यावरती आपल्याला पोलिसांनी प्रथम पारितोषिक दिलं आहे। आणि आम्ही मंडळ ह्या गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आज आम्हाला प्रथम पारितोषिक मिळाली। आम्ही खूप आनंद आहोत की दरवर्षीप्रमाणे आम्ही प्रत्येक वर्षी आम्ही टॉपिक घेऊनच आम्ही एक डेकोरेशन करतो। यावर्षी असंच काही आहे की लोकांना एक आम्ही मेसेज देण्याचा प्रयत्न करतो दरवर्षी। गेल्या वर्षी आम्ही सुद्धा ते स्त्रीभ्रूण हत्यावरती आम्ही लोकांना मेसेज दिले की मुली जगवा मुली वाचवा। आम्ही हे प्रत्येक ठिकाणी आम्ही आमच्या पावतीवर सुद्धा की आम्ही तेच लिहिले की मुली जगवा मुली वाचवा, की याच्याकडून की आम्हाला एक मुलीचं आज मुलींची संख्या आज देशामध्ये खूप कमी आहे, तर त्याच्यामुळे आमच्या बदलापूरमधून आम्ही आमच्या मंडळातर्फे ही घोषणा मेसेज दिलेला आहे। आणि ह्यावर्षी अशीच काही एक दुसरी आम्ही मेसेज देण्याचा प्रयत्न करतो आहे, तर तुम्ही यावर्षी आलात तर तुम्हाला बघायला नक्की मिळेल। व्यसनमुक्तीवर की म्हणजे जेणेकरून जे लोक सिगरेट दारू वगैरे हे जी करतात की त्याच्यामुळे त्यांचा नाश होतो, कॅन्सर हे जे रोग आहेत त्यांचा त्यांना आज लोकांना आज रोगांमुळे घरं बर्बाद होतात, दारूमुळे का त्यांचे घरचे सगळे उद्ध्वस्त होतात। तर त्याच्यामुळे आम्ही त्यांना एक मेसेज देतो आहे की तुम्ही हे दारू आणि व्यसन तंबाखू सिगरेट हे तुम्ही सोडावे आणि चांगल्या रीतीने चांगल्या मार्गाने आपलं बदलापूरसुद्धा स्वच्छ करायचं आहे, हा आमचा प्रयत्न आहे। आणि आज आम्ही एक घोषणा करू शकतो की गणपती बाप्पा मंगल मूर्ती कात्रपच्या राजाचा। गणेशोत्सव तोंडावर आलेला असताना बदलापुरातील रस्त्यांची दुरावस्था पाहता यावेळी बाप्पांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागेल हे मात्र नक्की आहे। गणरायाच्या आगमनापूर्वी रस्ते दुरुस्त करण्यात यावेत अशी गणेश भक्तांनी मागणी केली आहे। पाहूयात त्यांच्या प्रतिक्रिया। यावर्षी या खड्ड्यांमुळे आम्हाला एवढा प्रॉब्लेम आहे की बरेच लोकांना बघा तुम्ही या खड्ड्यांमुळे जे रिक्षावाल्यांना तुम्ही विचारा किंवा जनरल पब्लिकला विचारा, त्यांच्या गाड्या म्हणा किंवा जायला यायला एवढा त्रास होतो आहे आणि खड्डे एवढे मोठे आहेत की भयानक त्रास होतो। एखाद्या आजारी माणसाला जर इथून कुठे न्यायचं म्हटलं तर तो दवाखान्यापर्यंत त्याला एवढे कळ येतात आणि एवढा त्रास होतो का विचारू नका। त्या खड्ड्यांसाठी महानगरपालिकेने चांगलं लक्ष घालायला पाहिजे आणि गणपतीच्या सणाच्या आधी तरी कमीत कमी हे खड्डे बुजवायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे, कारण देव येतो आहे वर्षातनं एकच वेळ घरी आणि सार्वजनिक मंडळांना पण एवढ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या आणताना ते कसे आणू, ते ट्रॅक्टरवर आणू म्हणा किंवा ट्रकवर आणू, पण त्यांचे काही खड्ड्यांचे काही असे एवढे मोठे खड्डे आहेत की त्या मूर्तीला सुद्धा याची इजा होऊ शकते, किंवा रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंटने याच्याकडे जर लक्ष दिलं तर देवाबरोबर जनहिताचं पण काम होईल एवढीच आमची अपेक्षा आहे। गणपती उत्सव जवळ आलेला आहे, आज सर्वसामान्याने रस्त्यावर चालावं कसं किंवा वाहने ही कशी धावत आहेत किती पडत आहेत ही मी रिक्षा ड्रायव्हर असल्याकारणाने नेहमीच पाहतो। मी दीपक मांडवकर कुळगाव बदलापूर कात्रप एरियात राहतो आहे। आमच्या इथं मंडळ अथर्व मित्र मंडळ आहे, तर आमच्या इथं रस्त्यामध्ये दुरावस्था असल्यामुळे गणपती कसे आणणार, जी मूर्तीची हाईट जवळजवळ 7 ते 8 फूट असल्यामुळे रस्त्यात खड्डे आहेत, तर आम्ही गणपती कसा आणावा। श्वेता शिर्के बदलापूर विकास। गणरायाच्या आगमनापूर्वी रस्ते दुरुस्त करण्यात येतील असे आश्वासन कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजेश कानडे यांनी दिले आहे। आत्ताच खड्डे बुजवण्याचा आपण आदेश दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे खड्डे बुजवण्याचं काम या 2-3 दिवसामध्ये बऱ्याच ठिकाणी डांबरीकरण करून काही प्रमाणात खड्डे आपण भरून रस्ते व्यवस्थित करू। रस्त्याची समस्या संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस जास्त झाल्यामुळे झालीच आहे सगळीकडे। आता सध्या तातडीने आम्ही रस्त्याचे खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतलेलं आहे, त्यासाठी वार्षिक निविदा होती त्याप्रमाणे आम्ही कामाचे आदेश दिलेले आहेत आणि त्या कंत्राटदारामार्फत आमचं काम खड्डे भरण्याचं काम चालू आहे। परंतु असे जे रस्ते झालेले हे कायमस्वरूपी समस्या आहे, रस्त्यावर खड्डे पडणं पावसाळ्यातली, त्याच्यावर कायमस्वरूपी उपाय योजना करण्यासाठी आम्ही UTWT पद्धतीने रस्ते करावेत अशी मागणी केलेली आहे। शासनाकडे अनुदान मागितलेलं आहे आणि शक्यता आहे की आपल्याला अनुदान मिळेल। कॅमेरामॅन श्वेता शिर्केसह रूपा काळे बदलापूर विकास।
सध्या बदलापूर शहरात महिलांचे मंगळसूत्र चोरण्याचे प्रमाण वाढले आहे. काल भर दिवसा रमेशवाडी चर्च समोर एका महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र खेचल्याचा प्रकार घडला होता. विशेष म्हणजे ती टोळी त्यानंतर लगेचच शनीनगर येथे जाऊन एका वृद्ध महिलेच्या गळ्याची चेन खेचून त्यांनी पोबारा केला. त्या दोन्ही महिलांनी आपली तक्रार बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. सध्या बदलापूरमध्ये चेन स्नॅचिंगचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे महिलांनी सावधानता बाळगावी असे बदलापूर विकासने आवाहन केले आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या वतीने गणेश स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 9 सप्टेंबर असून प्रवेश अर्जासाठी स्पर्धकांनी नगर परिषदेच्या सुरक्षा रक्षक विभागाशी संपर्क साधावा. आजच्या बातमीपत्रात आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.